कुत्र्याला एक भाकरी खाऊ घालण्याचे 8 फायदे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला नक्कीच विचार करायला भाग पाडणार आहे. या कथेमध्ये मी तुम्हाला कुत्र्याबद्दल सांगणार आहे. अनेकदा आपण बऱ्याच ठिकाणी कोणालाही काहीही वाईट साईट बोलायचं असेल तर कुत्र्याचं नाव घेऊन बोलत असतो. कोणाला शिवी द्यायची असेल तर कुत्र्याचं नाव तोंडावर येतं. शिवी आपण माणसाला देतो, परंतु नाव मात्र कुत्र्याचं खराब होत असतं. मग खरंच कुत्रा इतका नीच प्राणी आहे का? आपण त्याला कधीही काहीही खाऊ घालण्याच्या बाबतीत कधीच विचार केला नाही. मग तो कितीही दिवसांचा उपाशी आपल्या द्वारावर उभा असेल, आपण त्याला एक भाकरी खायला घातली नाही. परंतु शिव्यांमध्ये किंवा कोणालाही वाईट साईट बोलताना त्याचं नाव घेताना मात्र आपल्याला शरम वाटत नाही. मित्रांनो, तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही 5 मिनिटं नक्की काढा आणि ही कथा पूर्णपणे ऐका. माझी आशा आहे नक्कीच तुमचे विचार बदलतील. एका कुत्र्याने त्याच्या जीवनाचे मनोगत काही अशा प्रकारे सांगितले आहे. हे मनुष्यांनो, आमच्यावर दया करा. आमचा कोणताही घर नाही, आम्हाला कोणताही आश्रय नसतो, कमावून खाणं आम्हाला माहीत नाही, आम्हाला वस्त्र परिधान करण्याचे सुद्धा ज्ञान नाही, आणि म्हणूनच थंडी गरमी आणि पावसामध्ये सुद्धा आम्ही तसेच फिरत असतो. आम्हाला वाचता लिहिता येत नाही. तुमच्याप्रकारे शिस्त म्हणजे काय हे आम्हाला माहीत नाही. आम्हाला तुमच्यासारखं बोलता येत नाही. हे आमचं दुर्भाग्यच आहे, परंतु आम्हाला तुमच्यासारखी भूकसुद्धा लागत असते. मार लागल्यावर तुमच्यासारखी आम्हाला पीडासुद्धा होत असते. आम्हाला तुमच्यासारखं रडूसुद्धा येत असतं. फक्त या 3च कामांमध्ये आम्ही तुमची बरोबरी करू शकतो, आणि म्हणूनच तुम्ही आमच्यावर दया दाखवा. आम्हाला आणखी कष्ट देऊ नका. देवाने तर तसंही आम्हाला या पृथ्वीवर कष्ट सहन करण्यासाठीच पाठवले आहे. त्यात भरीसभर तुम्हीसुद्धा आम्हाला त्रास देत असता. आम्ही तुमच्यासारखे मनुष्य नाही, आम्ही मुके प्राणी आहोत. जेव्हा आमचा जन्म झाला तेव्हा आमचे डोळे कान बंद होते. जसा तुमचा जन्म झाल्यावर आनंद उत्सव साजरा केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे पकवान शिजवले जातात, परंतु आमच्या जन्मावर असं काही झालं नाही. आम्ही ज्या अंथरुणावर जन्माला आलो ते कापसासारखे नरम तर होतं, थंडी तर बिलकुल लागत नव्हती. मी असाच विचार करत होतो की मी कुठल्या तरी मोठ्या घरात जन्माला आलो आहे. परंतु जेव्हा आमचे डोळे उघडले तेव्हा मी पाहिलं की आमची आई, जिला तुम्ही कुत्रीण म्हणता, ती तिच्या 4 पिल्लांना छातीला लावून एका राखेच्या ढिगाऱ्यावर पडलेली होती. आम्ही 4 भाऊ होतो, बाकी 3 भाऊ तर लाल आणि सफेद रंगाचे होते, आणि मी काळा होतो. सर्वात छोटा मीच होतो आणि म्हणून कमजोर सुद्धा होतो. आमची आई आम्हाला जास्त वेळ देऊ शकत नव्हती, कारण तिला सुद्धा तिच्या भोजनाची व्यवस्था करायची होती. जर तिने काही खाल्लेच नसते मग आम्हाला दूध कुठून मिळालं असतं? तिच्या एकावर आम्ही चौघेजण निर्भर होतो. ती एकटी अन्न शोधत इकडे तिकडे भटकत असायची. कधी अन्न भेटायचं तर कधी नाही, परंतु ती नेहमी आम्हा चौघांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची. ती पूर्ण रात्रभर जागी राहून पूर्ण गावाची रखवाली करायची. दुसऱ्या गावातील कुत्रेसुद्धा आमच्या आईच्या भीतीमुळे आमच्या गावात येऊ शकत नव्हते. गावातील कुठल्याही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जर कुठला प्राणी त्याचं पीक खाण्यासाठी येत असेल तर आमची आई त्याला पळवून लावायची. गाववाल्यांसाठी इतकं सर्व करून सुद्धा कोणीही गावातील व्यक्ती आमच्या आईला स्वयच्छेने भोजन देत नव्हता. नेहमी आमच्या आईला अन्न चोरून किंवा हिसकावून घेऊन जावं लागायचं. कित्येक वेळा लोकांनी तिला काठ्यांनी मारून पळवून सुद्धा लावले आहे. त्या दिवशी बिचारी उपाशी भुकेच्या आगीने जळत राहायची. शेवटी भूक तर आम्हाला तुमच्यासारखीच लागत असते. वर त्यात भरीसभर तिला तिच्या 4 मुलांची सुद्धा चिंता असायची. जेव्हा भूक तिला शांत बसू देत नव्हती आणि गाववाल्यांच्या हृदयाला सुद्धा तिला पाहून पाझर फुटत नव्हता, तेव्हा नाईलाजाने तिला लोकांच्या घरांमध्ये चोरून घुसावं लागायचं, आणि खाण्यायोग्य एखादी गोष्ट मिळाली तर ते खाऊन पोटाची आग शांत करावी लागायची. कित्येक वेळा लोक तिला खाण्याची वस्तू घेऊन जाताना पाहून तिच्या मागे काठ्या घेऊन लागायचे. काही निर्दयी लोक तिला घराच्या आतमध्ये बंद करून बेदम मारायचे. आमच्या आईचे खूप वाईट हाल करायचे. तिने कोणाचं काय बिघडवलं होतं? फक्त स्वतःच्या पोटाची भूक शांत करण्यासाठी अन्नच तर चोरलं होतं. चोरी करण्याची आम्हाला काही हौस नाही.
परंतु आमचा हा पोट आम्हाला हे सर्व करण्यास भाग पाडायचा. एके दिवशी खूप गारगार पाऊस पडला. थंड वारा चालू होता. त्या थंडीमध्ये थथरून माझे दोन भाऊ मरून गेले. त्या दिवशी आमची आई खूप रडली. परंतु मनुष्य तिचीही पीडा का समजून घेईल. त्यांची मुलं थोडीच मेली होती. आता आम्ही फक्त दोनच भाऊ राहिलो होतो. आमची आई आमची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत होती. एके दिवशी त्याच गावामध्ये एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये मोठा कार्यक्रम होता. सर्वांना गावजेवण दिले जात होते. खूप सारे पाहुणे मंडळी तिथे आले होते. वेगवेगळ्या प्रकारचे पकवान शिजवले जात होते. पुऱ्या तळल्या जात होत्या. आमची आई अन्नाच्या शोधामध्ये सारखी तिथे जात होती. परंतु लोक तिला दगड मारून तिथून पळवून लावायचे. कोणालाही तिच्यावर इतकी दया आली नाही की एखादी पुरी टाकून तिला खायला द्यावी. एक पुरी जर त्यांनी तिला दिली असती तर त्यांचं काय बिघडलं असतं. माझी आई फक्त त्या पुऱ्यांकडे पाहत राहायची. तिकडे त्या व्यापाऱ्याच्या अंगणामध्ये भोजन खाण्याचा कार्यक्रम चालू झाला. भोजन वाढले जाऊ लागले. आईसुद्धा तिथे जाऊन शेपटी हलवू लागली. जेवण वाढणारा माणूस जेव्हा काही कामानिमित्त तिथून बाजूला गेला तेव्हा माझी आई हळूच दबक्या पावलांनी त्या पुऱ्यांजवळ पोहोचली. ती पुऱ्यांजवळ जशी पोहोचली तेव्हा चारी बाजूने तिला हाड 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 असा आवाज ऐकू येऊ लागला. हा आवाज ऐकून आई खूपच घाबरली. दोघं तिघेजण लाठ्या घेऊन तिच्या दिशेने जोरात धावत येऊ लागले. माझी आई घाबरून तिथून पळू लागली. परंतु तिथून पळून जाण्याचा तिला कोणताही मार्ग दिसत नव्हता. तेव्हा नाईलाजाने आई जिथे लोक जेवत होते त्यांच्यावरून उडी मारून तिथून पळून गेली. माझी आई तिथून पळून जाऊन एवढी हैराण झाली नव्हती जेवढं मागे वळून पाहिल्यावर ती हैराण झाली. जे लोक तिथे भोजन करत होते ते सर्वजण उठले. त्यांनी ते भोजन तसेच ठेवले आणि म्हणू लागले की कुत्रा ओलांडून गेला आहे म्हणून हा भोजन दूषित झाला आहे. सर्वजण एकमेकांना विचारू लागले होते की आता काय करायचं. अन्न तर सर्व खराब झालं आहे. बिचारा व्यापारी जोरजोरात रडू लागला. काही लोक तर असं सुद्धा म्हणत होते की कुत्रिणीने अन्न ओलांडल्यामुळे ते अन्न दूषित कसं झालं. तिने त्या अन्नामध्ये तिचा तोंड थोडीच घातला आहे. फक्त ती अन्न ओलांडून तर गेली आहे. परंतु त्यांच्यामध्ये काही लोक खूप श्रीमंत होते. त्यांनी काहीच कोणाचं ऐकलं नाही. ते फक्त हेच म्हणत होते की हे अन्न आता दूषित झाले आहे आणि हे अन्न आता खाण्यायोग्य नाही. शेवटी त्यात श्रीमंत लोकांचे बोलणं ऐकलं गेलं व त्यानंतर ते सर्व अन्न गरिबांमध्ये वाटण्यात आले. त्या दिवशी तर माझ्या आईला पोट भरून जेवण मिळालं. असं सुख तिला तिच्या आयुष्यात कधीच मिळालं नव्हतं. परंतु तेच सुख तिच्यासाठी खूप मोठं संकट घेऊन आलं. ती अन्नग्रहण करून आरामात झोपली होती आणि इतक्यातच तो व्यापारी काठी घेऊन तिथे आला आणि आईला जोरजोरात मारू लागला. आईला पळून जायची सुद्धा संधी मिळाली नाही. काठ्यांच्या फटक्यामुळे ती जोरजोरात ओरडत होती. आईचा हा विलाप ऐकून दगडाला सुद्धा पाझर फुटला असता. परंतु त्या निर्दयी व्यापाऱ्याला तिच्यावर थोडीसुद्धा दया आली नाही. तो व्यापारी तिला कठोर मनाने फक्त मारत होता. आईचा तो करुण स्वर पूर्ण गावामध्ये ऐकायला जात होता. तेव्हा काही लोक तिथे आले आणि त्या व्यापाऱ्याला समजावू लागले. भाऊ जाऊ दे, तिला भूक लागली असेल. भुकेमुळे तर माणसाची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होत असते. मग तो तर एक मुका प्राणी आहे. त्याला चांगल्या वाईटाची काय माहिती. आता त्याला मारून तुम्हाला काय मिळणार आहे. जेवायचं होतं ते तर झालं. लोकांनी समजावून सांगितल्यानंतर त्या व्यापाऱ्याने आमच्या आईला मारणं बंद केलं. आईने येऊन सर्व कथा आम्हा भावांना सांगितली. आम्ही विचार केला की किती कष्टाने भरलेला आहे आमचा जीवन. एका भाकरीच्या बदल्यात माणूस एका चोरासारखा आम्हाला मारत असतो. अशा लोकांना स्वतःची लाज वाटायला पाहिजे ज्यांना आमची पीडा कळत नाही. एका दिवसाची गोष्ट आणखी सांगतो. गावामध्ये एक वाटसरू येऊन थांबला होता. त्याने त्याच्या अन्नासाठी एका ठिकाणी चूल बनवली होती आणि त्याच्यावर डाळ शिजवण्यासाठी ठेवली व त्यानंतर पीठ मळून ठेवलं. त्यानंतर तो जवळच विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेला. तिथेच माझी आईसुद्धा फिरत फिरत पोहोचली. तिने तो मळलेला पीठ पाहिला तेव्हा तिने विचार केला की नक्कीच या पीठाचा कोणीच मालक नाही आणि हाच विचार करून ती तो पीठ खाऊ लागली. आणि त्या वाटसरूने विहिरीजवळून पाहिलं की त्याचा तो पीठ कोणीतरी खात आहे. त्याचा तो पीठ एक कुत्रा खात आहे. तेव्हा तो खूपच दुःखी झाला. तो डोक्याला हात लावून रडू लागला.
कारण तो सुद्धा 2-3 दिवसांचा उपाशी होता आणि थकलेला होता. काही लोक त्याला म्हणू लागले, अरे भाऊ, या कुत्रिणीने तुझा सुद्धा पीठ खराब केला आहे का? काल तर हिने त्या व्यापाऱ्याचं सर्व जेवण खराब केलं होतं. वाटसरू म्हणाला, भाऊ, मला काय माहीत होतं की ही दृष्ट कुत्रीण माझ्या पिठावर डोळा ठेवून आहे. त्या वाटसरूने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही आणि काठी घेऊन कुत्रिणीवर धावून गेला. आई पीठ व्यवस्थित खाऊ सुद्धा शकली नव्हती, परंतु त्यापेक्षा जास्त तिला मार सहन करावा लागला. कित्येक महिने आमची आई लंगडत फिरत होती, तेव्हा तिला समजलं की माणूस किती स्वार्थी आहे. आम्ही त्याला मदत केली तरी सुद्धा त्याला त्याची किंमत नसते, परंतु आमच्यामध्ये ही कमी आहे की आम्ही सुद्धा त्याच स्वार्थी लोकांमध्ये राहू इच्छित आहोत. जो आम्हाला प्रेमाने खाऊ घालतो त्याच्या आम्ही किती उपयोगी येतो हे त्याला माहीत नाही. आम्ही त्याच्या घराची रखवाली करतो, त्याचबरोबर अन्यही अनेक लाभ त्याला होत असतात. जर मनुष्याला आम्हाला एक भाकरी खाऊ घालण्याचे फायदे समजले तर त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटापासून तो स्वतःला वाचवू शकतो. आज मी तुम्हाला सांगणार आहे कुत्र्याला भाकरी खायला घालण्याचे 8 फायदे. मनुष्याला हे माहीत नाही की जेव्हा पण घरामध्ये भाकरी शिजवली जाते तेव्हा त्यातील सर्वात पहिली भाकरी ही गायीची असते आणि शेवटची भाकरी ही कुत्र्यासाठी असते, असंच महापुरुष सांगून गेले होते. परंतु देवाने सांगितलेलं हे महाविधान विसरून मनुष्य पहिली आणि शेवटची भाकरी स्वतःच खातो आणि ह्याचा प्रभाव त्याच्या आयुष्यावर खूप वाईट पडतो. चला जाणून घेऊया कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे फायदे. मित्रांनो, असं म्हणतात की कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने मनुष्याच्या जीवनावर पडणाऱ्या ग्रहदोषांपासून त्याची मुक्तता होते. पहिला फायदा, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होतो. असे म्हणतात की जेव्हा शनिग्रह त्याची कुदृष्टी टाकत असतो तेव्हा माणूस बर्बाद होऊन जातो. ज्या माणसावर त्याची कुदृष्टी पडते तेव्हा त्याचे व्यवस्थित चालणारे कामसुद्धा बिघडू लागतात, तो आर्थिक तंगीचा शिकार बनतो. त्या स्थितीमध्ये जर माणसाने कुत्र्याला भाकरी खाऊ घातली तर त्याच्यामध्ये शनीचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होतो. दुसरा फायदा, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने भाग्य तुमच्या बाजूने होतो, तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होते. नंबर 3, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात धनदौलतीची कधीच कमतरता भासत नाही. नंबर 4, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने तुमच्यावर कधीच कर्ज चढत नाही आणि जर तुम्ही आधीच कर्जदार असाल तर त्यापासून सुद्धा मुक्तता होत असते. 5वा फायदा आहे, कुत्र्याला सकाळ संध्याकाळ भाकरी खाऊ घातल्याने तुमचा व्यापार अधिक पटीने वाढू लागतो. नंबर 6, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने तुमच्या आयुष्यामध्ये वाढ होत असते आणि अडकलेले पैसे सुद्धा परत मिळू लागतात. नंबर 7, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने नेहमी तुमचं स्वास्थ्य, तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही मजबूत राहता. तुमचं मन नेहमी उत्साही राहतं, चांगले विचार नेहमी तुमच्या मनामध्ये येत राहतात. नंबर 8, कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने देव तुमच्यावर सदैव प्रसन्न राहतो, कारण देवाला सर्व प्राण्यांची, सर्व जीवांची चिंता असते आणि जो सर्व प्राण्यांवर, सर्व जीवांवर दया दाखवत असतो देवसुद्धा अशा मनुष्यावर नेहमी प्रसन्न असतो. देवाची कृपा सदैव अशा परिवारावर टिकून राहते जो अशा मुक्या प्राण्यांवर दया दाखवत असतो. आणि याच्या उलट कुत्र्याला मारणारा मनुष्य दारिद्र होत जातो. तुमचा जरी कुत्र्याने काही नुकसान केला असेल तरीसुद्धा कुत्र्याला मारू नये. असं म्हणतात की कुत्रा रडणे हा मोठा अपशकून आहे, एखादं संकट येऊ शकतो आणि म्हणूनच कुत्र्याला कधीही रडवू नये. जो आजारी कुत्र्याचा, जखमी कुत्र्याचा उपचार करतो त्याच्यावर देव नेहमीच प्रसन्न असतो, तो मनुष्य नेहमीच निरोगी राहतो. दर्शक मित्रांनो, आशा आहे तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.